कोणी अल्कोहोल टेस्टिंग ला असेल ना, पॉला जसं सपासप पिते तसं प्यायचं नसतं, आपलं उरलं पाहिजे ऊस. नमस्कार, मी आहे सारंग साठे आणि हे आहे पॉला मगले. सो आय एम दारू, ही इज डेझी. आय हॅव ऍक्च्युअली बीन टेस्टिंग व्हिस्की फॉर द लास्ट 4-5 इयर्स इन अ व्हिस्की टेस्टिंग क्लब कॉल्ड व्हिस्की लेडीज. अँड आय हॅव बीन पार्ट ऑफ दिस व्हेरी एलिट क्लब ऑफ इंडिया, ज्याला म्हणतात की ओल्ड मॉन्क आणि थम्सअप क्लब. दारू देसी इज अबाउट ब्रिंगिंग इंडियन कंट्री लिकर्स आउट इन टू द पब्लिक आय. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक शो असा असावा ज्याच्यामध्ये आपण भारतात बनलेल्या ज्या दारू आहेत, मद्य आहे, मदिरा आहे, सोमा, सुरा, त्याला किती नाव आहेत वेदांमध्ये, तर ह्या सगळ्यांना आपण एका विशिष्ट पद्धतीने रिव्ह्यू करू. हाऊ टू ड्रिंक इट, हाऊ टू टेस्ट इट, हाऊ दे आर मेड, पासून ते हाऊ टू पेअर इट विथ फूड. येस, आपण दारू प्यायची असली की कुठे येतो? गोवा. आणि पहिला एपिसोड असणारे फेणी बद्दल एक महत्वाचं इन्स्ट्रक्शन, जर का तुम्ही 18 वर्षाच्या खाली असाल तर हा व्हिडिओ आत्ता थांबवा, जर का तुम्ही 21 वर्षाच्या वरती असाल तरच फेणी बिणी प्या. ड्रिंक रिस्पॉन्सिबिलिटी अँड डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. येस. आणि हे जे हिरवं दार आहे ह्याच्या मागे खजिना आहे, खजिना ह्याच्या मागे फेणीचं भंडार आहे. पण हे आत्ता कुलूप लागलेलं आहे. आपण आपल्या मित्राला बोलणार सचिन नावाच्या आणि मग आपण फेणी पिऊयात. फेणीने मुझे बुलाया मैं चला आया, फेणीने मुझे बुलाया. सचिन हरगी, आय एम द सेला मास्टर फॉर फजेंता काजुलो. सेला मास्टर म्हणजे काय? इंटर्न. सेला मास्टर मीन्स हु लुक्स आफ्टर दी फार्म. ओके. सो टुडे वी आर गोना टेस्ट अ व्हेरी इम्प्रेसिव्ह वे ऑफ टेस्टिंग द फिनी. सम पीपल हॅव अ बॅड इम्प्रेशन. फिनी इज व्हेरी स्ट्रॉंग, इट टेस्ट इज व्हेरी बॅड, इट इज द ऑर्डर इज बॅड. असं वाटतं की फेणी म्हणजे असं कुठेतरी पडलेली माणसं वगैरे, तर तसं नाहीये. फेणी ही अत्यंत फॅन्सी लेकर, पण फॅन्सी पद्धतीने पिता येते व्हिस्की सारखी, तर आपण प्रॉपर पद्धतीने आज ती टेस्ट करायला शिकणार. सो ही अनिकेत. सो ही बी. नमस्कार, मी आहे अनिकेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की फेणी टेस्टिंग प्लॅटर कसं असतं. आणि आम्ही काही सामान इथे ठेवलेले आहे जे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, माइंड डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. आणि काही जे इन्ग्रेडियंट्स आहे ते ऍक्च्युली वेल पेअर होतात आणि ते तुम्हाला पेअर करून सांगायचं आहे की कोणता इन्ग्रेडियंट्स कोणत्या सोबत चांगलं जातं. दारू जर का टेस्टिंगला गेलात तर पाणी हा अपघात देतात थोडं भरायला, कारण काय त्याने जे तोंडात रेसिड्यू असतं ते निघून जातं. म्हणून द वे वी आर गोना डू द टेस्टिंग इज लाईक कम्प्लिटली डिफरंट. यू फर्स्ट यू गोना होल्ड अ नोज, यू नीड टू टेक अ सिप, अ स्मॉल सिप, यू नीड टू रोल इट इन अ टंग. जर का तुम्ही कधी व्हिस्की वाईन वगैरे जर का टेस्टिंगला गेलं असेल तर तुम्हाला काय मध्ये सांगतात की आधी वास घ्या, पण ह्यांनी उलट सांगितलंय आधी वास नका घेऊ. शॅल वी डू इट? क्लोज द नोज, नाक बंद करा, टेक अ सिप, एक छोटासा सिप घ्या, स्मॉल सिप. With the nose closed, yeah, plugged, it was just like a pure alcohol. Pure. It was like having a mouthwash. So right now what you tasted was keju feni. Keju feni. So okay. It was more the spicier side. Mm. Yeah. So it has more tropical notes to it. So it's a little bit strong, it's 42.8% alcohol. What flavors you are getting? What flavors you are getting? Apples. Apples. Cinnamon. Pepper. No. Pepper. Green pepper. Green pepper. Yes. So these are the elements. These are so the elements. Yeah. Keju feni is basically on the tropical notes and the spicy spice, not the sweet spice. Right. We don't do any expression of feni. Okay. With keju. The reason behind is because the notes are so high in it. If you mix more complicated notes to it, it will be a disaster. Right. All right. There is a lot of flavor already coming in this by itself. I mean, with the pineapple, the apple, the peppers, it's quite an interesting palate. One interesting thing about it like is that it's so clear. म्हणजे एक्स्ट्रीमली क्लिअर आहे. इट कुड बी वॉटर. या इट कुड बी वॉटर. जर का कोणाला पसवायचं असेल, अँड इफ यू सी देयर इज नो वॉटर इन इट. आता आम्ही पेअरिंग्स ट्राय करणार आहोत. ओके, सो शेयर्स काय, व्हॉट यू विल पिक अप, व्हॉट यू लाइक टू पिक? आय एम गोइंग फॉर कैरी डायरेक्टली, कारण काय मला समहाउ असं फीलिंग येते की एज अ कंपेरिजन आय थिंक आय'ड लाइक टू ट्राय दिस विथ द प्रॉन्स. या यू कॅन ट्राय इट, यू कॅन ट्राय. Mm.
ऍक्च्युअली नॉर्मल प्यायलो त्याच्याहून जास्त हायलाईट झालं त्याचे सगळे फ्लेवर्स जे आहेत. आय हॅव टू से दॅट विथ द प्रॉन्स इट्स नॉट a great pairing but yeah. it's actually emphasized the flavor of the prawn a lot. I'm going to call Joe over here. Joe hamsa mitra yeah, shoot Joe, karta you should try this. And you should try this. This is something very very unique, like try it with a I think because he doesn't like fanny. I'm going to it's an explosion. Yeah, it's an explosion. Okay, so we make a cocktail called a peru meru. This is peru meru, the ingredients are yeah spice manje tabasco, guava juice hai. पैसे संपले असतील ना तर तिथे ते वरचं खालचं कापलेलं असतं ते मिरची बिळून खायचं. पेरूवाली साऊड south to another level. You can't even taste the fenny in this. It's yeah. so good. I think it's better than limca. I don't know why I have had fenny in limca. So limca is like refreshingly of drinking in a hot summer day. You'll have a chill no, but sitting under a tree. I can me he unhalat pavsat hivalat kadhi pi shakto. Normally je fenny pitat, normally the people are drinking a fenny is just like a fresh lime soda. Okay. With a fenny. Okay. But now the Goan people are little bit lazy, so they don't want to squeeze a lime. Monon ma limca direct. It's a lemonade and they put a limca to put a shortcut and they drink. Tasanaga so karu. Traditional way. Fenny na khali ek khup interesting map sarka banavla hai. Tasting mats. Fenny tasting mats. And tyachyamadhye pratyek tasting madhye tumhala kay milta, kay ahe te jay. Now you're gonna taste a different expression of fenny is called coconut fenny. So different flavor of fenny. So this will give you a separate expression on your palate. बरं खोबरं किंवा नारळ हे कोकणी संस्कृतीचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे आणि मूळची फेणी द ओरिजिनल फेणी वॉज मेड विथ कोकोनट. आपण पाण्यात जशी उडी मारतो तसं करायचं. This little is less so fruit close notes. To toddy. So this is tasting to me a little bit more like the toddy also because it's got a bit sourness. More of that sour fermented. Yeah. Yes. कारण आपण नारळ पाणी सोबत जेव्हा पितो तेव्हा त्याचा वास नाही आपण खोबऱ्याचा वास येतो प्यायल्यानंतर वास येतो पण नुसतं असं लांबून नारळ पाण्याचा वास नाही नारळातल्या खोबऱ्याचा येतो तसं ह्याला इथे वास नाही येत. I need to have this with a green olive. What is this again? That's beef croquettes. Green olive was going really well with this because it's bringing out more of the umami flavors. Sourness. So with the sourness and the saltiness of the olive, they're pairing really well together. With this one, it became म्हणजे जे गुआवाचा जी वडी आहे त्याने जे चीज आहे त्यांनी माहिती ते एकदम सटल झालं म्हणजे एकदम शांत झाली आणि विथ चरिझो नशा. What about the coconut fenny? This is what a nasha pani was. This is what people used to drink with nasha pani and some cajun nuts. They called a nasha. Clearly nasha pani. Hey, don zar ka kela. Aisha said they got a nasha pani. I'm very curious to know what kind of a cocktail you have in store for us. Patoli is a dessert cocktail with patoli. I'm just bringing this up. Karan patola navacha ek prakar asto khaycha. हळदीचं पान असतं त्याला डेझर्ट म्हणजे जॅगरी आणि राईसचं पेस्ट बनवून कोकोनट जॅगरी आणि राईसचं पेस्ट बनवून त्याला रोल करतात बरोबर आणि त्याला ते गोवन डेझर्ट म्हणून. प्लीज जर का पातोळ्या तुम्ही खाल्ल्या नसतील ना तर प्लीज खाऊन बघा म्हणजे जगात भारी. कोणी अल्कोहोल टेस्टिंगला आला असेल ना पॉला जसं सपासप पिते तसं प्यायचं नसतं आपलं उरलं पाहिजे. So this is like if you see the texture it's similar to liquidy Baileys kind of. This smells amazing. So we called Govan. It's so good. ह्या दोन जर का तुम्हाला पेणी डिरेक्टली आवडत नसेल बघा तर ही दोन जे कॉकटेल्स आहेत ना प्लीज ट्राय करा ज्यांना पातोळ्या बनवता येतात त्यांना माहिती आहे पातोळ्या म्हणजे काय जातं ते. So the patolio one, if I want to give a cocktail recipe, how will I make this? So it's a syrup that you want to make. Okay, so you make so a syrup. Our secret. A secret syrup. Yeah. आम्हाला हे सिरप कुठे विकत तरी मिळेल का? नाही. ओ डॅम. म्हणजे आपल्याला घरी जाऊन एक्सपेरिमेंट करायचे जे जे आत्या काका मावश्या माझा हा व्हिडिओ बघताय त्यांनी प्लीज आम्हाला पातोळ्या कशा बनवतात हे कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे आम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट करतात. Whoever gives us a good recipe for this will win a Bhadipa hoodie. And plus a bottle of that from our side. So we can have this as a breakfast drink and we can have this as a breakfast, lunch, dinner, while sleeping, in the night. In general, we have 23 expressions of fenny. This is the first expression of fenny. This is called as Dushchiri. Huh?
Dukshiri. Dukshiri. Yeah. So painkiller. Painkiller. So this was basically drank by the woodcutters and the laborers of the farm and all. So feni was introduced for us from since childhood as a medicine. Yeah. So if we get cold, we can, we'll have a jinja feni. Mala asa I would have it. Is the flavor of a umami. Yeah. Mm. I'm so excited to drink this. Yeah. Wow. But you need to guess the two elephant in the room flavors. Okay, elephants in the room. So if you guess it right, you'll get a surprise. Yeah. Okay. Is there vanilla in it? Yeah. Vanilla? Yeah. And I thought Paula has a very good... I thought I had a good palate too, yes. But I can't. No. Yeah. I've gone. No, I think we've lost it. We've had too much But fruit. I had one. So it has peanuts. Peanut. That's why it has the ground flavor. Yes. And it's actually more than peanuts, it's ground nuts. Yeah, it's that very earthy flavor of peanut. So this pairs well with the honey. If you try out with honey. So just asa. Yeah. Asa kare sa? Yeah. It's so interesting, Paula, is that it actually keeps only the notes like that they are talking about than the strong feni smell. That's the amazing thing about food pairings. When you pair food with alcohol, suddenly you forget about the alcohol, the burn, and you get to focus on all of the amazing flavors and aromas that come out of it. Yeah, dukshri ani thamsup a classic way I drink karaycho jasa feni ani limka. Okay. Ani sagle tela mantat govan bakadi. So it is like same as Cuba Libra. So you can have put some thumbs up. So it will give you more about vanilla flavors. Aple ya cocktail se naav hai shikon brut. Shikon brut means you studied but you are still dumb. Shikon means studied. Shikon, brud. Shiklele adani. This is a very nice, refreshing cocktail. It has lemon flavors, a little hint of ginger, just a hint of ginger, and the tamarind sweetness and tang. Jitka Goan food tachaoro tumhi khalte udas se better hai. So I think that we should probably wrap up now. Yeah. Thank you. Thank you guys so much. Make sure that if you're in Goa, you do get yourself a bottle of Cazzulo Feni. Now, so, what does Saran get for guessing the vanilla? What do I get? You get a bottle of the shake. Yay! Imagine if all of these Indian country liquors had the same care and attention as these guys have put into Feni. Yeah. The saddest part for us is, this is still called as a country liquor. Yeah. So that's why we're making this show. That is the reason for that. Basically, feni jagat bhari jadi pahile. So basically, now you can find feni in Canada. Canada. Oh yeah? Yeah. Oh, there is Canadian, there is feni. I think Paulaji is out there ki Canada madhe ghara ghara feni pochli pahile. I think I'll start a new business importing feni into Canada. Bhatupa ya channel la like kara, subscribe kara. Daru Desi ha show tumhala kasa vadla te comments madhe kalva. Yes. Ani hecha pudcha jo video ahe amcha tyachyamadhe ami Sachin ne khup chhan paddhatine explain kele ki feni banavli kashi jate. At the end we'll say Deo bare karo, mogasu. Deo bare karo? Deo bare karo means God bless you and mogasu spread love. Okay. Okay. South. South. Deo bare karo. Mogasu.